गाव परिसर व राज्यभरातील बातमीसाठी आमचे चॅनल नेटबीड विचार न्यूज सबस्क्राईब करा आणि शेअर करा व नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. ताज्या बातमींसाठी आमची वेबसाईट www.nirbhidvichar.com ला व्हिजिट करा. शिरपूर तालुका पोलीस येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अभिषेक पाटील यांना बातमी मिळाली होती. उर्मदा तालुका शिरपूर गावाच्या शिवारात एका शेतात अवैधरित्या गांजा या अंमली पदार्थाची वनस्पतींची झाडाची लागवड केली असून सदर झाडे ही विकण्याच्या उद्देशाने वाढवली जात आहे अशी बातमी प्राप्त झाल्याने सदर बातमीची कारवाई कामी पोलीस स्टेशनचे पथक तयार करण्यात आले. पोलीस स्टेशनचे पथक व RCP पथक रवाना झाले. बातमीप्रमाणे उर्मदा गावाच्या शिवारात आपसिंग नित्या पावरा याच्या शेतात कपाशीच्या पिकात गांजाच्या झाडांची लागवड केलेली दिसून आल्याने सदर ठिकाणी छापा कारवाई करण्यात आली असून सदर ठिकाणाहून खालील प्रमाणे गांजा सदृश्य वनस्पतीची झाडे जप्त करण्यात आली आहे. 14,08,000 रुपये किंमतचा 9704 किलो वजनाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थाच्या वनस्पतीचे हिरवे ओले ताजे झाड पाने व फांद्या असलेली मुळांसह मुळापासून ते शेंड्यापर्यंत उंची अंदाजे 4 ते 6 फुटांपर्यंत कमी जास्त असलेले मुळास थोडी माती लागलेली प्रति किलो 2,000 रुपये अदमासे किंमत वरील प्रमाणे गांजेची झाडे जप्त करण्यात आली असून सदर ठिकाणी आरोपी शेतमालक अपसिंग दित्या गुलवने वय 57 व त्याचे सहकारी वरसिंग मगन वडवी वय 27 सुनील बाबूलाल वडवी वय 22 सर्व राहणार उर्मदा तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण रुखा गवडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात वरील आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर नरेंद्र खैरनार करीत आहेत. सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित सौ माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत बच्चाव व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर श्री अनिल मानेसो यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील पोलीस सब इन्स्पेक्टर नरेंद्र खैरनार दीपक वारे पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण गवडी हेमंत फुलपगारे श्यामसिंग वडवी पोलीस नायक अनारसिंग पवार प्रवीण धनगर अनंत पवार पोलीस कॉन्स्टेबल गोविंद कोडी योगेश दाभाडे योगेश मोरे श्यामसिंग पावरा महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी चौधरी यांनी केली आहे. दिनांक 18 नोव्हेंबर रोजी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला एक माहिती प्राप्त झाली होती. उमरदा शिवारामध्ये एक व्यक्तीने अवैधरित्या गांजाच्या रोपांची लागवड ही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तो करत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्या कारवाईच्या अनुषंगाने आम्ही एक पथक तयार करून ज्यावेळेला उमरदा गावामध्ये छापा टाकला होता त्या छाप्यामध्ये सुमारे 704 किलो ओली गांजाची झाडं साधारण 4 ते 6 फूट उंचीचे असे परिपक्व अवस्थेमध्ये आम्हाला मिळून आले. कपाशीच्या शेतामध्ये इसमनामे आपसिंग गुलवणे याच्याकडे ते शेतामध्ये पिकांच्या आडोशामध्ये या सर्व गांजाच्या रोपांची लागवड झालेली आढळून आली आणि आम्ही त्या ठिकाणी जे काम करत असलेले आणि त्या गांजाची मशागत करत असलेले आपसिंग गुलवणे तसंच कुवरसिंग वळवी तसंच सुनील वळवी अशा 3 व्यक्तींना ताब्यात घेतलेलं आहे. त्या व्यक्तींच्या विरुद्ध आम्ही NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेली आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार गवळी यांनी सरकारतर्फे फिर्याद देऊन गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशनचे PSI खैरनार हे करत आहेत. ही जी कारवाई आहे ही माननीय पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित सर तसेच अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे PSI खैरनार वारे तसंच पोलीस कॉन्स्टेबल योगेश मोरे योगेश दाभाडे गोविंद कोळी तसेच श्यामसिंग पावरा अनंत पवार तसेच फुलपगारे अशा पथकाने केलेली आहे.